गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी ढगफुटीसारखी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन, तूर, कापूस पिकाचे 80% नुकसान झाले आहे. पहिलेच शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज काढून दुबार तिबार पेरणी केली. आता या अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात एकही दाणा येणार नाही, एवढे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. तरीही सरकारने सार्वत्रिक नुकसान जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत व सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी, गणेश सडतकार, शेख आयाज, संजय फाटे, अनिल गवांदे, निलेश उचाडे, निलेश घुपे, अमीर शहा आदी कार्यकर्त्यांनी केली. काल दुपारी आलेल्या पावसामुळे सोयाबीन असो, मका असो, कपाशी असो, ज्वारी असो व तूर सर्व पीक मट्टीमोल झालेलं आहे. तरी सरकारला आमची अशी विनंती आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देऊन लवकरात लवकर अशी कळकळीची विनंती. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.